भेटूया देवरुखकर वहिनीला. वा नंबर चांगला आहे. का असलात वहिनी आल्याबरोबर? तुम्ही म्हणालात ना नंबर चांगला आहे चारशे वीस. थोडी नमस्कार. नाव सांगा. मी सुचिता प्रशांत देवरुखकर. हे माझे मिस्टर प्रशांत देवरुखकर. ही माझी मुलगी. नमस्कार. तो मुलगा छोटा हा जावेचा मुलगा. बरं. ही सासू. ही माझी आई. नमस्कार. ते माझा जाव. हां. ही माझी मावशी. बरं. आईंच्या बाई आणि या त्यांची मुलगी. ही बाजूची. नमस्कार. सुरुवात करूया प्रश्नोत्तराला. तुम्ही किती भावंड? आम्ही दोन भावंड. तीन भावंड. तीन भावंड. तुम्ही सगळ्यात मोठ्या का? नाही, मोठा भाऊ, नंतर मी, नंतर माझ्या मागे एक भाऊ. आणि मग जे मागायचं ते बाबांकडे मिळायचं? हां, सगळं मिळायचं. पण माझे पप्पा नाही आहे. हां. ते ऑफ झाले. कधी? 96 ला. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता? मी 14 वर्षाची होती. आणि अचानक? अचानक म्हणजे ॲक्सिडेंट झाला त्यांचा. हां. हायवे क्रॉस करताना ॲक्सिडेंट झाला त्यांचा. अरे बापरे. मग आभाळच कोसळलं असेल ना तेव्हा? तेव्हा कमावतं घरात कोण नव्हतं? कोणच नाही. मोठा भाऊ जायचा का आम्हाला? आम्ही लहान लहान होतो. माझ्या मागचा 11 वर्षाचा होता आणि मी 14 वर्षाची आणि माझ्यापेक्षा मोठा तो 16 वर्षाचा होता. तो नोकरी करायचा 16व्या वर्षी? तो म्हणजे असं 1-2 महिने गेले नंतर तो म्हणजे जायचा का आम्हाला. आणि मग सगळं लग्न वगैरे हे सगळं तुमचं कोणी केलं? लग्नाचं सगळं माझ्या मोठ्या भावानी हँडल केलं. त्याने कर्ज काढून म्हणजे नातेवाईकांना असं जेणेकरून का म्हणजे असं वाटायला नको का आमच्या पुढे हात पसरला आहे लोकांनी असं करू दिलं नाही. त्याने स्वतः कर्ज काढून माझं लग्न लावून दिलं. मोठा भाऊ खूप मोठं स्थान आहे म्हणजे तुमच्या मनात. भरपूर. आले तात? नाही आले, तो कामाला गेले. बरं. पण मग आता त्यांचं लग्न झालंय? नाही झाले अजून. नाही, आधी माझंच झालंय. माझं त्यांच्यासाठी शोधताय की नाही कोणी? शोधतोय. हा, शोधतोय त्याच्यासाठी. चला, मी तुमच्या मनासारखं होऊ दे. हो. मिस्टर कुठे भेटले? मी हे लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. काय करतात ते? ते सिप्स मध्ये. हो का? आणि ऐकतात तुमचं सगळं सांगितलेलं? नाही ऐकत. का? जास्त करून ऐकत नाही. तुमचं नाही ऐकत? काय सांगता? चांगली गोष्ट आहे. बोलो. हाक मारा, हाक मारा त्याने. बोलो. कुठे आहे तो? या तर, या तुम्ही. तुमच्याबद्दल तक्रार आली आहे, या लवकर. येस, या. म्हणजे वहिनींचं तुम्ही ऐकत नाही. सगळं ऐकायला पाहिजे आणि काय? वहिनी, मग वहिनींनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत? काय करा म्हणजे जरा डोकं शांत राहिलं जाणे काय नाही. बस मी डोकं शांत नाही ठेवत. शांत आहे असं आपण कधी चिडचिड असेल तर काय काय करतात? चिडचिड बाकी काय नाही. भडकते मी जास्त त्यांच्यावरती. का ऐकत नाही? फोन आला का मित्रांबरोबर जायचं. हा, मग ते जायला पाहिजे. आणि आम्हाला वेळ देत नाही म्हणजे आम्ही घरातच बसायचं. घरातच काम करत राहायची. हे मित्रांचे फोन आले का आपलं जायचं. मित्रांना टाइम द्यायचं पण बायकोला टाइम द्यायचं नाही. बरं, ते जे मित्र आहेत त्यांच्या घरी काय बोलत नाहीत वहिनी? काय माहिती, काही जणांचं लग्न पण झालेलं नाहीये त्यांच्या मित्रांचं. म्हणून लवकरात लवकर तुम्ही एक काम करा, एक अशी मोहीम उघडा, त्या सगळ्या मित्रांची लग्न करून द्या वहिनी, की ही समस्या लवकर सुटेल. तोपर्यंत काय सुटेल असं मला वाटत नाही. लग्न मिळावं लागेल. लग्न मिळावं. हा, मित्रांसाठी. काय हसतायत बघा. बघतील मिनिस्टर मध्ये यांची बायको अशीशी बोलते. मग आता बघतातच आहेत सगळे. आता त्या सगळ्या मित्रांना लगेच फोटो त्यांचे पाठवून द्या वहिनींकडे. तुमची लग्न झाल्याशिवाय काय यांचा नवरा यांच्या घरात वेळेवर येणार नाही. वहिनींच्या डोळ्यात पाणी आलंय थोडस. का वहिनी, कशामुळे? वेळ देत ना त्याच्यामुळे. शेवटी बोलणारी दिसतात हो, पण त्याच्या पाठीमागच्या भावना नाही दिसत तुम्हाला. मग येणार ना? मित्रांना सांगा ना जरा, दिवस वाटून द्या. पाहिजे तर आठवड्यातून एक दिवस द्या. प्रॉमिस. हां, नक्की. चला, मग हेच पाहिजे. आणखी काय, घरातला आनंद तोच आहे. बरं, आता प्रश्न विचार. मला सांगा, तुमच्या किचनच्या मांडणीमध्ये स्टीलचे चौकोनी डबे किती आहेत? तुम्ही सांगायचं, तुम्ही नाही व्हायचं. वरच्या मांडणीमध्ये 3 आहे. अभिनंदन, उत्तर बरोबर. तर वहिनी तुम्ही सांगा, मिस्टर आता ज्या क्रिकेट टीम मध्ये खेळतात त्या टीमचं नाव काय? न्यू झनकार. न्यू झनकार क्रीडा मंडळ. अभिनंदन, हे उत्तर बरोबर. तुम्ही सांगा, वहिनींच्या पहिली ते चौथी पर्यंत वहिनींनी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेचं नाव? नाही माहिती.
काय वहिनी सांगा तुम्हीच. वाकोला म्युन्सिपाल्टी स्कूल. दोन उत्तर बरोबर आली आणि आता दोघांना मिळून मी एक कोडं घालणार आहे. असे घेरदार घागरा दिसे काळी शार, एका पायावरती खडी ही सेवेला तयार. कडक उन्हात वा पाऊस जेव्हा येतो मुसळधार, लोक घेती डोक्यावर हिस, कोण ही रक्षक नार. छत्री. अभिनंदन. उत्तर बरोबर. एक दोन तीन उत्तर बरोबर आली त्यामुळे हे ही लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. भेटिया कुटुंबात नमस्कार. बरं सासूबाई सुनेबद्दल सांगा जरा. कोण बोललो पाठून? सासूबाईंना विचारलं तर मावशी बोलतायत. बरं चांगली आहे. आणि मुलाबद्दल काय म्हणणं आहे तुमच्या? काय चांगला आहे. घरी वेळ कमी देतो, मित्रांना जास्त देतो, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे त्यांना मुलाला. हा तसं नाही तसं नाही. बरं बरं आता इथून पुढे जरा शांत राहा ना. तुम्ही पण इतके भडकले तर ते घरात कसे राहतील? म्हणून ते बाहेर पळून. मग चिडचिड सहन करण्यापेक्षा मित्रांना सांगतात फोन कर मी चाललो म्हणून. आता अभिनय करणार हे बघा सगळे ओळखणार. वेळ सुरू झाली. बोलू नका. बोला सगळे. बोलणार बोटांची आज वेळ. मला तुम्ही वेळ दिला नाही. बोलू नका. वैष्णोदेवीला मला वेळ दिला नाही तर मी वैष्णोदेवी जाणार. अभिनंदन. मी तिथेच राहणार वहिनी. नाही. 7 8 9 10 हे बघितलं. आणि आता बघूया कोण जिंकणार पहिल्यांदा.